जंगलातली रात्रही अशीच असते, भीती दाखवणारी. पण इथली पहाट पाहिली आहे का कधी? नाही ना. मग आता पहाच, हजारो वर्ष सूर्य आपल्या किरणांनी हे अरण्य असंच जागवतोय, ते पहा. आले किरणांचे हात. ही जी गंमत आहे ना, वा, मी खरंच भाग्यवान आहे. गेली 450 वर्ष हा सोहळा मी रोज पाहतोय. किरणांचा हा नियम आजवर कधीच चुकलेला नाहीये. वा, खरंय बाबा. असं वाटत आपल्या किरणांनी अंधारून गोंजारून जणू काही आपल्याला जाग करतायत सूर्यदेव. अरे, बाळ राजे अजूनही निजलेलेच आहेत का? उठा उठा बाळ राजे, उठा. लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती प्राप्त होये, हो की नाही? पण आजोबा, मी रात्रभर झोपू शकलो नाही. आजोबा, रात्री गाजव्याचा नाच पाहत होतो, तो संपेच ना सकाळपर्यंत. काय बाळ राजे, आता तुम्हाला त्याची सवय लावून घ्यायला हवी. अरे मित्र आहेत ना तुझे ते, मग मग त्यांची तक्रार नाही करायची. बघा ना आजोबा, कानाची पुंगा गुंगुल्या करतोय. चकित झालात ना? अहो, हीच तर खरी मजा आहे. पाहिलं की नाही, माणसासारखं यांचंही जग असत, एक अनोखं जग, चार ऋतूंमध्ये गुंफलेलं. सरती सरित मृगाच्या भिजण्यासाठी व्याकुळते धरती, व्याकुळते धरती. मला आठवत आहे माझ्या लहानपणीच हे जंगल, हिरवी गार वनराई, वेगवेगळ्या ऋतूंमधलं सौंदर्य, अगणित प्राण्यांनी भरलेल्या या रानात मग एक निराळा प्राणी आला, माणूस त्याचं नाव. दोन हात दोन पाय, चेहऱ्यावर भाबडा भाव, आमच्या सोबतीनं हसायचा, नाचायचा, रमायचा. आम्ही देतो प्राणवायू म्हणून मानायचा आभार,
आमच्यामुळे पडतो पाऊस म्हणून मानायचा उपकार। खरच आपल्या जंगलात फारच सुंदर आहे, पण तो मनुष्य प्राणी असाच आहे का हो? नाही बाळा, आता त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल जास्त प्रिय वाटू लागलंय, आणि त्या प्रेमापोटी त्यानं हिरव्या गार जंगलांची कत्तल सुरू केली आहे म्हणे। बघताय ना आणि ऐकताय ना, या सुंदर नंदनवनात प्रत्येकाच्या मनात माणसाची भीती आहे। मनुष्य आपल्यावर आक्रमण करणार असं वाटतंय त्यांना। राहील का हे जंगल सुरक्षित असंच सुंदर? जंगलाचा हा कोपरा अजून शिल्लक आहे। हीच संधी आहे, इथं कोणी यायच्या ही झाड कापून काढायला पाहिजे। मग काय, कोळसाच कोळसा म्हणजे फायदाच फायदा। आधी ये मोठ झाड, लाकडाचे लई पैसे भेटतील रे। यार पटापट काढा कुऱ्हाडी। हे कापून पटदिशी होईल, जास्त त्रास पण नाही होणार। अरे वैर हे राहिलच की याच प्रकार जाईल ती। चला र ह्या कापून कोणी यायच्या आत। देवा, 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 देवा
आई आले माझ्या मामांना, आम्हाला जितक्या मायने सावली देत होते तितक्याच मायने ते तुम्हाला पण सावली देत होते ना. कसा चालला तुम्ही आज त्यांच्यावरती? आणि माझ माझ लेकरू त्याने तर अजून ज्या काही पाहिलं नव्हतं. किती गोड स्वप्न होती त्याची. इवलशा फांद्यांवरती पाखरं बसती, लेकर झोपाळे बांधती. काय स्वप्न पाहत होत माझं बाळ. कसे रे क्रूर झाला, कसे क्रूर झाला. तुम्हालाही आहेत ना चिमणी बाळ, असतात ना या तुम्हा माणसांना ही भावना. बघा का करता अस, का चालवता कुऱ्हाडी. सांगा ना, बोला ना, गप्प का आता. जस प्रेमाने प्रेम वाटत तसाच विनाशाने विनाश. ज्याचा शेवट असतो सर्वनाश. उत्तराखंड इथे आलेल्या महापुरात बळींचा आकडा 20,000 पुढे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय सैन्य हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या दुर्गम भागात संकटात अडकलेल्या हजारो स्थानिक नागरिकांचे आणि यात्रेकरूंचे जीव वाचवण्याची पराकाष्ठा करत आहे. जवळपास 1200 कोटींच्या आसपास आर्थिक नुकसानाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. गेल्या काही वर्षात झालेली अमर्याद वृक्षतोड हे या महाप्रलयाचं एकमेव कारण असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे. या अफाट सृष्टीच्या निर्मितीपैकी तुम्ही एक. तिनं तुम्हाला निर्माण केलं, जगणं शिकवलं. तिच्या इतर निर्मितीपेक्षा अधिक अशी बुद्धिमत्ता दिली. आणि तुम्ही काय केलं?